अरे ते ऋषिकेश जोंदळे त्या सैनिकाबद्दल ऐकलं का तू? हो यार, बराच त्याचं म्हणजे सोशल मीडियावर इकडे तिकडे खूपच चालू होतं. आणि ओंकार, तू पण बघितलं असेल. हो ना, सध्या सगळीकडं त्यांच्याविषयीच जास्त चर्चा चालू आहे. कसंही झाले. आणि तुम्ही ते बंकर विषय ऐकलं का? एक बंकर उडवलं आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये. ते तर ते काहीतरी जुनी फाईल आहे म्हणता, आणि ती त्यांनी आता इकडे पुट केली, त्याच्यामुळे बरंच असं ट्रेंडिंग चालू आहे. पण सगळीकडं तर तेच चालू आहे सोशल मीडियावर. अर्णब गोस्वामी विषय ऐकला सर? हो. मग अर्णब गोस्वामीचा विषय किती मोठा झाला होता. दोन हजार अठरा एकोणीसची गोष्ट आहे ती. आणि आता सध्याला ती एकदम फेमस झाली आहे. किती लोक उचलून घेतात ना या गोष्टींना, लगेच सगळीकडे पसरून जाते ती गोष्ट. बऱ्याचशा गोष्टी असतात अशा, आणि ते सगळीकडेच लोकांनी आजकाल यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक याद्वारे सगळेजण इतकं ट्रेंड करून दाखवतात की म्हणजे हर एक घरामध्ये त्याच गोष्टी चालतात. माझ्या घरात तर सध्या अर्णब गोस्वामीच होता. आमच्या इथं तर ते 2-3 दिवसा पहिले घडलेली ती ऋषिकेश जोंदळेबद्दलची गोष्ट, ते भावनिक गोष्ट घडली ती. म्हणजे आपले खूप सेंटिमेंट्स त्याबद्दल जोडलेले असतात ना. अशा पद्धतीने एकदम युवा होता तो, आणि त्यासोबत असं झालं, खूप वाईट वाटलं. तसंच सेंटिमेंट सुशांत सिंग सोबत पण खूप जोडले गेलेले होते बरेच लॉकडाऊनमध्ये, तर तेच चालू होतं. पण ते लोक जास्त घेत नाहीत त्याच्यावर. काही काळापुरतीच ती गोष्ट चालते आणि लोक सोडून देतात परत ती. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नॉलेज दरबारमध्ये. ते सरळ सोप्या पारदर्शक आणि थेट रीत्या माहिती आपल्यापर्यंत. तुम्ही बघत आहात नॉलेज दरबार अनस्क्रिप्टेड. अनस्क्रिप्टेड म्हणजे अलिखित. कृष्णा, आपण आत्ता बऱ्याच गोष्टीविषयी बोलत होतो. हो. की अर्णब गोस्वामी, पुन्हा बरं सुशांत सिंग राजपूत, आणि म्हणजे ट्रेंडिंग म्हणजे काय रे? ट्रेंडिंग म्हणजे यूट्यूब किंवा इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा स्नॅपचॅट यांच्यावर ज्या स्टोरीज ठेवल्या जातात, पुन्हा पुन्हा लोक काही काही स्टोरीज ठेवतात, त्याला म्हणतात ट्रेंडिंग. म्हणजे यूट्यूबवर जे रोस्टर्स असतात, त्यांनी व्हिडिओ टाकला की तो ट्रेंड. येस, काही गाणे टाकतात ते पुन्हा ट्रेंड. तर मग आता ऑडियन्सला काय सांगायचं? ट्रेंड काय असला पाहिजे आणि कशा पद्धतीचा ठेवला जातो ट्रेंड. अच्छा, तर मग एक काम करू आपण, तू सांग सध्या ट्रेंड काय पाहिजे आणि मी सांगल ट्रेंड कोणत्या प्रकारचा पाहिजे आणि कोणत्या नाही. सध्या आपण बघितलं की ऋषिकेश जोंदळे हा 20 वर्षाचा मुलगा, जो एक तरुण वयामध्ये मृत्युमुखी पडला, भारतासाठी तो अजरामर झाला. मात्र ह्या कमी वयामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भारतासाठी संरक्षण करण्याचं ध्येय घेतलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. पण इतक्या कमी वयात एका आईचा, एका वडिलांचा मुलगा जेव्हा मृत्युमुखी पावतो, तेव्हा त्या आई वडिलांना विचारलं पाहिजे की त्यांच्या काय भावना आहेत. आपण बघतो की ह्याच वयातले मुलं वेगवेगळे व्यसन करतात, वेगवेगळ्या नको त्या गोष्टी करतात. पण काही जे युवा असतात ते भारतासाठी, भारताच्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी जातात, ते आपला जीव देतात. आपण त्यांच्यासाठी सॅल्यूट केला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपण त्यांना मान दिला पाहिजे. त्यानंतर माझं अजून एक म्हणणं आहे, आपण त्यांच्या आईवडिलांनासुद्धा खूप मान दिला पाहिजे, त्यांच्याविषयी आपला आदरभाव पाहिजे. आपण आकडेवारी बघितली तर आपण आश्चर्यचकित होऊ की दरवर्षी जे सैनिक मरत आहेत त्यांची संख्या वाढत चालली. ते का वाढती आहे यामागे खूप असे मोठे तर्कवितर्क लावले जातात. जसं की राजकारणी असं म्हणतात की राजकारणीसुद्धा यामागे असतात, किंवा खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. पण आपण त्यामागे न जाता त्यांच्यासाठी काय करता येईल, त्यांच्या आईवडिलांसाठी काय करता येईल, त्यांच्या फॅमिलीसाठी काय करता येईल याकडे विचार केला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण चांगला विचार करूया, त्यांच्यासाठी काही करण्याचा ध्येय ठेवूया. आज आमची बऱ्याच मित्रांची गप्पा गोष्टी चालू होत्या, आणि त्या गप्पा गोष्टीमध्ये कोणी अर्णब गोस्वामीचा मुद्दा उचलला, कोणी फौजी जोंदळेचा मुद्दा उचलला, आणि कोणी वेगवेगळ्या गोष्टी ट्रेंडिंगबद्दल बोलत राहिलं. ट्रेंडिंग म्हणजे काय? ट्रेंडिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुठपर्यंत वर घेऊन जाणं किंवा कोणाला खाली नेणं. म्हणजे ही ट्रेंडिंग एकतर माणसाचं वाईटही करू शकते आणि एकतर माणसाचं चांगलंही करू शकते. आणि बऱ्याचशा गोष्टी जसं बघायला गेलं तर आपण राजकारणामध्ये एखादी चूक जी झाकायची असते त्याच्यासाठी एखादी मोठी गोष्ट करून टाकतात आणि ती ट्रेंडिंगमध्ये आणतात, म्हणून लोकांचं लक्ष दुसरीकडे जातं. एकच सोप्या उदाहरणाद्वारे सांगतो, जेव्हा तुम्ही एखादा पिक्चर बघत असता, चित्रपट बघत असता, तेव्हा तुम्हाला जर एखाद्या गोष्टीपासून तुम्हाला दूर न्यायचं असेल किंवा बाजूला न्यायचं असेल तर तुम्हाला एका म्युझिकद्वारे किंवा एखाद्या ध्वनीद्वारे तुम्हाला डायव्हर्ट केलं जातं, म्हणून आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. तसंच ही ट्रेंडिंग असते.
ट्रेंडिंग म्हणजे एखाद्या गोष्टीला इतकं वर न्यायचं की सगळ्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे गेलं पाहिजे. आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्यावर इतक्या गोष्टी शेअर करतो आणि त्यांनी ती गोष्ट ट्रेंडिंगमध्ये जाते. आणि हो, तेवढंच खरं आहे की ती गोष्ट चांगलीसुद्धा आहे आणि तेवढं वाईट पण आहे. चांगली म्हणजे की बऱ्याचशा लोकांचं त्यांनी जीवनसुद्धा बदललं आहे. जसं की आपण ही बाबा की ढाबा हा ट्रेंडिंगमध्ये बघितला, तर बाबाला त्यांनी इतकं वर नेलं की आज बाबाचं आयुष्य बदललं. तर माझं एक म्हणणं आहे सर्व लोकांसाठी की आपण अशा बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आज बऱ्याचशा लोकांना गरज आहे. तुम्ही जेव्हा आपल्या वातावरणामध्ये असतात तर त्यावर तुम्ही बघत असाल की बऱ्याच लोकांना आज गरज आहे या ट्रेंडिंगची. जर तुम्ही या गरिबीला, कोणाच्या इमोशन्सला, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम्समध्ये असतात, तुम्ही जर या गोष्टीला जर ट्रेंडिंगमध्ये आणलं तर ही गोष्ट किती वर जाऊ शकते आणि त्याचं किती चांगलं होऊ शकतं, बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकते, हीच तुम्ही आणि आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जसं की सांगितलं, आर्मीमधले जे जोंधळे होते यांना जर आपण त्यांच्या असे जोंधळे बरेचसे आहेत, बरेचसे आर्मीतले लोक आहे की ज्यांना आज गरज आहे, आपण जर अशा लोकांना ट्रेंडिंगमध्ये आणलं तर त्यांच्या वृद्ध आईवडिलांना बरीच मदत होईल. आणि युवा सैनिक जेव्हा जातो, किंवा युवा सैनिकच नाही तर कोणताही व्यक्ती जातो, तर तेव्हा त्याच्या आईवडिलाला किंवा त्याच्या घरच्यांना या मदतीची खूप गरज असते. समाज जर ट्रेंडिंग व्हॉट्सअपवर करत असेल ना, तर चांगलंच करावं आणि सगळ्याच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या काही भन्नाट आयडियाज असतील अनस्क्रिप्टेडबद्दल, त्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.